फ्लॉइड नावाची कंपनी करते. दौरा जरी रद्द झाला असेल पुढे तो दौरा होऊ शकतो. मी 4 दिवसांपूर्वी 5 दिवसांपूर्वी गडचिरोली जातो आणि सांगताना मला आनंद होतोय की एका दिवसात याच फ्लॉइड कंपनीला MIDC 950 एकर जागा एका दिवसामध्ये दिली, त्याच जमिनीवर लोकांना विनंती करायची आहे. धारावीच्या तिथे प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणाऱ्या गरीब जनतेला विनंती करायची आहे की धारावीच्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये मोर्चा काढणं याचा अर्थ धारावीच्या लोकांना कधीही घरामध्ये जाऊ नये अशा पद्धतीची प्रोव्हिजन करून ठेवणं आणि पूर्ण वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना हरताळापासून झोपडपट्टी पुनर्वसन ही संकल्पना देशामध्ये जर पहिल्यांदा कोणी मांडली असेल तर ती वंदनीय बाळासाहेबांनी मांडली. आणि जर शंका असेल तर सरकारकडे येऊन काही गोष्टी होऊ शकतात ना. त्याच्यासाठी आता 4 राज्यांमध्ये वाताहत झाल्यानंतर आम्ही किती स्ट्रॉंग आहोत हे दाखवण्यासाठी मोर्चा काढायची काही गरज नाही. जी 3 राज्यांमध्ये परिस्थिती झाली त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे कुठंतरी मतदारांना वेगळ्या पद्धतीनं देणं दिशेला नेणं हे करून उपयोगाचं नाही. मला असं वाटतं की धारावी झोपडपट्टीचा प्रकल्प इतका आदर्शवत प्रकल्प होणार आहे की ज्याचा आदर्श जगातल्या प्रत्येक देशाने घेतला पाहिजे इतक्या चांगल्या पद्धतीचा प्रकल्प आहे. आपण जर जनजागृती केली आणि त्यांची मानसिकता बदलायला जर आपण मदत केली तर ती मानसिकता बदलू शकतो. लोकसभेचं आणि विधानसभेची निवडणूक आलेली याची नांदी आहे. कुठूनही ती मतं आपल्याला मिळाली पाहिजे. तिथं काहीतरी निगेटिव्हिटी क्रिएट करायची, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही चांगलं करून दाखवतो अशा पद्धतीच्या घोषणा करायची आणि मतं मागायची ही त्याच्यामधली टाईप आहे. परंतु सरकारमध्ये असताना 2.5 वर्षामध्ये आपण धारावीसाठी काय केलं, धारावीच्या लोकांना किती वेळा आपण बैठकीला बोलवलं हे देखील काहीतरी जाहीर झालं पाहिजे ना. त्याच्यामुळे गरीब माणसानं म्हणजे मी नवीन घरामध्ये जाऊ शकतो पण गरीब माणसानं घरामध्ये जायचं नाही, नवीन घरामध्ये जायचं नाही, ही स्ट्रॅटेजी साफ चुकीची आहे. तुम्ही धारावीच्या लोकांना पुरावे दिलेले तपास करू, पुरावे जे दिलेले आहेत तपास करू. मराठा या 64 आणि मराठा कुणबी हे 58 नोंदणी सापडली आहे. आपले सहकारी पुढे चाललेले आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना साथ देत आहेत, त्याच्यामुळे कुठाच्याही टीकाटिपणीचा आमच्यावर परिणाम होत नाही, फरक पडत नाही. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याच माध्यमातून आम्ही काल ऐकलं आणि बघितलं त्याची काल माजी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की धारावीचा जो प्रकल्प आहे, मुंबईतले धारावीचा जो प्रकल्प आहे हा आदानींसाठी केला जातो केला पाहिजे. तो वेगळा विषय आहे, भारतापुरता विषय आहे की त्याच्याकडे काहीतरी कॅलिबर असेल. म्हणूनच परदेशामध्ये जाऊन सुद्धा श्रीलंकेमध्ये सुद्धा ते काम करतात. याचा अर्थ अदानी आज काहीतरी मी वाचलं की अमेरिकेनं जे काही त्यांचे आरोप प्रत्यारोप काही लोकांनी केले होते त्याला देखील अमेरिका सरकारनं क्लीन चिट दिली आहे. त्याच्यावर मला असं वाटतं की एखादी व्यक्ती जर मोठी होत असेल, मला याच्यामध्ये इंडिया अलायन्समधलेच एक ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचं एक वक्तव्य आठवतं त्या निमित्तानं की राजकारण करत असताना उद्योगपतीवर दबाव आणू नका, त्याच्यामध्ये आपली आर्थिक रचना जी आहे ती देखील कुरमडू शकते. हे स्वतः शरद पवार साहेबांनी केलेला आहे. मला असं वाटतं की काही लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि अदानींच्या बाबतीमध्ये माझं तर वैयक्तिक असं म्हणणं आहे की अदानी हे काय फक्त एअरपोर्ट पुरते प्रेरित राहिलेले नाही, जगाच्या पातळीवर ते इंडस्ट्रियलिस्ट म्हणून काम करत आहेत, श्रीलंकेमध्ये देखील काम करतात, म्हणजे बाकीच्या देशांनी स्वीकारलेले आहेत तेच अदानी इथे काम करतात. आणि अदानीने केलं तर ते पारदर्शक आहे की नाही हे समोरचे बघू शकतात ना. या देशाला संविधान दिलं, घटना दिली आणि ती जगामध्ये लोकप्रिय ठरली अशी व्यक्ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रत्नागिरी जिल्ह्याशी त्यांचा संबंध होता त्याबद्दल आम्हाला गर्व आहे आणि त्यांनी केलेले संकल्प सरकारनं पुढे घेऊन जावे हीच आमची इच्छा आहे. करायची आवश्यकता नाही. याचं कारण असं आहे की स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की OBC समाजामध्ये जो काही गैरसमज फसवला जातोय OBC समाजाचं कुठलंही काही हिरावून घेतलं जाणार नाही, त्यांचं आरक्षण कमी केलं जाणार नाही, त्यांच्यावर अन्याय केला जाणार नाही. परंतु शिंदे समिती कशासाठी आहे तर पूर्वीपासून निजामकालीन कुणबी नोंदी घेऊन कुणबी दाखला आहे पूर्वीपासून जे देत होते तर त्याच्या शोधण्यासाठी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिंदे समिती रद्द करावी असं मला काही वाटत नाही. कारण शिंदे समितीतनं वंचित राहिलेल्या घटकाला देखील न्याय मिळाला.